त्यांनी डोळे मिटलेले आहेत, चोच उघडत नाही, तो श्वासही घेत नाही आहे, हे सगळं वर्णन करून तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम हे विधानसभा अध्यक्षांवरती सोपवलेलं आहे। एकूण या निकालाचा अर्थ काय? अनेकांनी त्याच्यावरती मतप्रदर्शन केलेलं आहे, अगदी सर्वसामान्य माणसांनी सुद्धा केलेलं आहे, तरी देखील काही जणांनी काल आनंदोत्सव साजरा केला, फटाके वाजवले। मी भारतीय जनता पक्षाने आनंद व्यक्त केला तो समजू शकतो, कारण त्यांना आता हे डोईजड झालेलं ओझं उतरवण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने दाखवून दिला, म्हणून त्यांनी फटाके वाजवले असतील तर मी समजू शकतो। पण जे गद्दार आहेत त्या गद्दारांनी फटाके वाजवण्याचं कारण कळलेलं नाहीये, कारण त्यांना असं म्हणतात, कारण त्यांना रेडा वगैरे या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती आहेत, कळतात असं मी ऐकले, मला मी काय पाहिलेलं नाहीये। तर तत्पूर्वी हार सुरे वगैरे घातले जातात, पूजा केली जाते, म्हणून तरी फटाके वाजवले असतील तर तेही मला माहिती नाही। एकूणच काल सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यासमोर जो पोपट ठेवला गेलेला आहे तो आता हालत नाही, निश्चल आहे, त्यांनी डोळे मिटलेले आहेत, चोच उघडत नाही, तो श्वासही घेत नाही आहे, हे सगळं वर्णन करून तो मेलेला आहे हे जाहीर करण्याचं काम हे विधानसभा अध्यक्षांवरती सोपवलेलं आहे। विधानसभा अध्यक्ष सर्वांनाच माहिती आहे, पूर्वी ते आमच्याकडे होते, शिवसेनेत होते, त्याच्यानंतर काही काळ राष्ट्रवादीत होते, त्याच्यानंतर ते आता भारतीय जनता पक्षात आहेत, म्हणजे एकूण त्यांना या राजकीय प्रवासाची कल्पना आहे आणि तो प्रवास कसा करायचा हे सुद्धा म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून हे त्यांना चांगलं कळतं।